मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज जिल्हा बंदची हाक दिली आहे. जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं मागच्या 3 दिवसांपासून उपोषण आंदोलन देखील सुरू करण्यात आलंय. आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगळेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, हैदराबाद गॅझेट लागू करावं, सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान अहमदनगर बंदचा आढावा घेतलाय सुनील भोंगळे. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर अहमदनगर शहरामध्ये सकाळी सकाळच्या टप्प्यात जर आपण बघितलं तर बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. दुकानं जी आहेत तर ते व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो तातडीनं सरकारनं मार्गी लावावा. त्यासोबत आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी जी आहे तर ती सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येते आहे. आणि त्या अनुषंगानं जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या समर्थनार्थ मागच्या 3 दिवसांपासून अहमदनगरच्या तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं उपोषण आंदोलन देखील सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. आणि आज जिल्हा बंदची हाक जी आहे तर ती सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. आणि या बंदला सकाळच्या टप्प्यात तरी चांगला प्रतिसाद जो आहे तर तो मिळताना पाहायला मिळतो आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.